गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इतिहासमधील वर्ग 8वा इतिहास. या इतिहासमधील आपल्याला नागरिकशास्त्राचा पहिला पाठ अभ्यासायचा आहे. तर यामध्ये संसदीय शासन पद्धती ची ओळख हा आपला पहिला पाठ आहे. तर यामध्ये आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख अभ्यासत असताना यामध्ये तीन टप्प्यातून आपल्याला जावं लागतं. ते म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. मग आपल्याला इथे पाहायचं आहे की कायदे मंडळ हे कायद्याची निर्मिती करत असते. कायदे मंडळ हे कायद्याची निर्मिती करत असते आणि त्या कायद्याची निर्मिती करत असते. तर त्यामध्ये या कायद्याची निर्मिती करत असताना हे जे कार्यकारी मंडळ आहे त्या निर्मितीची ती अंमलबजावणी करत असते. काय करत असते? अंमलबजावणी करत असते.